ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वेंकटराव हायस्कूल जवळ गाड्यांची अस्तव्यस्त पार्किंग वाहनधारकांवर कारवाईची मागणी. इचलकांजी शहरातील फळ मार्केट व शाहू कॉर्नर वेंकटराव हायस्कूल जवळ चारचाकी व दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावल्यामुळे शाळेतील मुलांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी सध्या पालक वर्गातून व शाळा प्रशासनाकडून लागले आहे इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती वस्तीमध्ये असणाऱ्या व्यंकटराव हायस्कूल जवळ शाळेच्या भोवती चारचाकी व दुचाकी पार्किंग मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत चारचाकी गाड्या बरेच दिवस शाळेच्या भिंतीलगत पार्किंग केल्या जात आहेत तर कित्येक दिवस झालं या गाड्या एका जागेवरून हलवल्या जात नाहीत त्यामुळे शाळेभोवती शाळेतील मुलांना ए जा करण्यासाठी मोठा त्रास होऊ लागलाय या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे शाहू कॉर्नर जनता बँक चौक फळ मार्केट ते उत्सव फोटो स्टुडिओपर्यंत अस्ताव्यस्त पार्किंग केलं जातं या ठिकाणी शॉपिंग सेंटर रस्त्यावरच फळवाले बसलेले असतात फळे घेण्यासाठी काही चारचाकीवाले पार्किंग न करता गाडी मध्येच लावून फळ खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे इतर वाहनांना याचा त्रास होत आहे फळवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे त्यामुळे मागील बाजूस असणाऱ्या दुकानदारांना या फळ विक्रेत्यांचा मोठा त्रास होऊ लागलाय बेशिस्तपणे अतिक्रमण केल्यामुळे याचा त्रास शाळेतील विद्यार्थी पालकांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय काही संघटनांनी या व अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या गाडीवर कारवाईसाठी निवेदनही दिलं आहे पण गेंड्याच्या कातडीचे असणारे अतिक्रमण नगरपालिका प्रमुख याकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत या सर्वांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य जनतेतून व सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे महानकॅ न्यूपसाठी इचलकरांची हुन निखिल भिसे